करवीर तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पालकमंत्री सतेज पाटील गटाच्या शीला राजेंद्र परीट तर उपसरपंचपदी दत्तात्रय मनोहर भिलुगडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर एस न्यूजशी बोलताना नूतन सरपंच आणि उपसरपंचांनी गावाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. मोरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये पालकमंत्री सतेज पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. लोकनियुक्त सरपंच सुनंदा कुंभार आणि उपसरपंच रामदास मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. सरपंच पदासाठी रुपाली बाजारी आणि शीला परीट या इच्छुक होत्या. त्यानंतर सरपंच पदासाठी शीला राजेंद्र परीट, उपसरपंच पदासाठी दत्तात्रय मनोहर भिलुगडे तर पुढील वर्षासाठी रुपाली बाजारी यांची नावं जिल्हा परिषद सदस्य मनीषा वासकर यांनी जाहीर केली. मोरेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात या रिक्त जागेसाठी निवडणूक अधिकारी स्वरूप पाटील यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. या दोन्ही जागांसाठी परीट आणि भिलुगडे यांचेच अर्ज दाखल झाल्यानं ही निवड बिनविरोध झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी कार्यरत राहू अशी ग्वाही नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली. माननीय पालकमंत्री बंटी पाटील साहेब, ऋतुराज दादा आणि प्रतिमा वहिनी या सर्वांच्या पाठिंब्यातून माझी ओबीसी आरक्षण महिलामधून मोरेवाडी ग्रामपंचायतसाठी बिनविरोध निवड सरपंच पदावर बिनविरोध निवड केल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे आणि इथून पुढच्या काळात माझ्याकडून चांगले काम घडेल याची मी प्रयत्नशील राहीन आणि बाकीच्या सर्व सदस्यांचेही मी आभार व्यक्त करते. मंत्री सतेज पाटील साहेब तसेच आमदार ऋतुराज पाटील दादा, प्रतिमा वहिनी पाटील यांच्या प्रयत्नातून माझी उपसरपंचपदी मोरवेडी ग्रामपंचायत या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मी त्यांचे प्रथम धन्यवाद मानतो आणि इथून पुढं साहेबांच्या मार्गदर्शनातून गावासाठी एक मैदान, शाळा व तसेच आरोग्य केंद्र यासाठी आम्ही साहेबांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहू. निवडीवेळी अमर मोरे, रामदास मोरे, वैशाली भोसले, रवी चोपडे, शिवाली देसाई, रुपाली बाजारी, शुभांगी देशपांडे, शशिकला भोसले, सुनीता जाधव, मंगल पाटील या ग्रामपंचायत सदस्यांसह दक्षिण मतदारसंघाचे ग्रामीणचे संपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, उजळाईवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नायकू बागणे, संपतराव भोसले, प्रसाद पोळ, सुदर्शन पाटील आदी उपस्थित होते.